नमस्ते मुलानो, बोल ना, बोल बोल। नमस्ते बताइए नमस्ते। बताइए सगळ्यांचं जेवण झालं का? जेवून झालं। मग आता अभ्यास करायचा ना। हा, आज आपण परिसर अभ्यास आज विषय शिकणार आहे, भाग एक। हा, परिसर अभ्यास मध्ये काल आपण कोणता धडा शिकत होतो? आवाज चालू करू। बरोबर, व्हेरी गुड। पण आवाज थोडा मोठा काढ, स्नेह हळू बोलली, मोठा नाही। बरोबर, प्राण्यांचा जीवनक्रम हा धडा आपण शिकत होतो। हा, सगळ्यांनी वाचला का धडा? धडा वाचला का? प्राण्यांचा जीवनक्रम धडा वाचला सगळ्यांनी? जय, वाचला धडा। बरोबर, मग काल आपण काय बघितलं? मोठे प्राणी आणि त्यांची पिल्ल, जसं कुत्रा, मांजर किंवा गाय, म्हैस, ही पिल्लं, त्यांची पिल्ल आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य असत, पण काही प्राण्यांमध्ये बदल असतो। जसं फुलपाखरू आणि त्याची अळी सेम नसता, बदल होतो त्यांच्यामध्ये, वेगळे असता, ओके नाही? पण कुत्रा किंवा मांजर आणि त्याचं पिल्लू सेम असत, चेहरा सेम असतो, रंग सेम असतो, पाय असतात, कान असतात, डोळे असतात, सेम शेपूट असते। पण फुलपाखरू किंवा इतर काही कीटक, त्यांचे जे अळ्या असतात, त्याच्यामध्ये साम्य नसतो, बदल असतो। हे आपण काल बघितलं। नंतर आपण काल अजून काय बघितलं? काही प्राणी अंडी देतात। अंडी, हा, कोणकोणते प्राणी अंडी देतात सांगा बरं? अंडी देणारे प्राणी कोणकोणते सांगा? कोंबडी। कोंबडी, बरोबर। अजून रेज युअर हँड्स। अंकुश अंकुश अंकुश, व्हिडिओ बंद झाला। चिमणी, बोल। चिमणी चिमणी, बरोबर, म्हणजेच पक्षी। सगळे पक्षी अंडी देतात। अजून राम काय हो ना, पक्षी बोललो ना आपण, पक्षी मध्ये सगळं आलं, कावळा, चिमणी, पोपट, कोंबडी, सगळं पक्षी झालं। अजून वेगळे कोणते अंडी देणारे? स्नेहल काय काय अंडी देणारे प्राणी। बरोबर आहे, परत सांग, मला समजलं नाही, परत सांग। छान बोल, मग समजेल। बरोबर, सरडा, स्नेहल सरडा। हा, अंकुश बोल। पाल, बरोबर, पाल पण अंडी देते। राम काय सांगत होता? हा, स्नेहल सांग। स्नेहल बोल। स्नेहल सांग। स्नेहल तू सांगते ना, तू हात वर केला, बोल ना स्नेहल।
कोळी, हाँ बरोबर, असे अनेक आहेत किंवा कीटक काय काय डास माशी मुंगळा किंवा मुंग्या किंवा जुरळ यासारखे प्राणी अंडी देतात छोटी छोटी. काही प्राण्यांची अंडी छोटी असतात काही प्राण्यांची अंडी मोठी असतात हे आपण बघितलं. काल हे झालं, आता आज आपण त्यातलाच पुढचा हो मासे पण बरोबर. मासे बेडू साप हे अंडी देतात. बर आता हे काल आपण शिकलो, आता आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार. आज आपण बघूया रूपांतरण. रूपांतरण श्रीकांत कोण आहे हा व्हिडिओ कोणाचा आहे? उपेंद्र तुझा आहे का? व्हिडिओ चालू कर. रूपांतरण कळलं, रूपांतरण हे शिकूया आपण. आता वाचूया आधी, आपण आधी वाचूया. चला वाचा शेळीचे, एवढं वाचा एवढं वाचा. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. वाचलं सगळ्यांनी? सगळ्यांनी वाचलं? आता काय सांगितलं त्यांनी बघा. शेळी 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 म्हणजे काय? शेळी म्हणजे काय? म्हणजे काय शेळी? हा बरोबर, जोरात बोल, आवाज चालू करून बोल श्रीकांत. बकरी बोल बरं. हा बकरी, शेळी म्हणजे बकरी. हा मग शेळी आणि तिचं पिल्लू. आवाज बंद कर. शेळी आणि तिचं पिल्लू. शेळी आणि तिचं पिल्लू. पिल्लू पिल्लूला काय म्हणतात? शेळीचा पिल्लू. त्याला नाव काय? त्याचं नाव काय बघा त्याच्यात दिलंय. हा बरोबर बरोबर, चोरात मोठ्याने बोल स्नेह. करडू बरोबर. शेळी आणि तिचे पिल्लू म्हणजे करडू. शेळी आणि करडू यांच्यात सारखेपणा आहे, सेम सेम आहे. ओके नाही. पण तसंच कोंबडी कोंबडी आणि तिचं पिल्लू यांच्यात पण सारखेपणा आहे. ओके नाही. पण फुलपाखरू फुलपाखरू आणि त्याची अळी यांच्यात सारखेपणा नाही. ओके नाही. आधी अळी असते आणि हळूहळू 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 नंतर त्याला पंख येतात आणि फुलपाखरू होत. ओके नाही. मग त्यांच्यामध्ये हे जे बदल होतो, आधी अळी वेगळं एकदम वेगळं आणि नंतर फुलपाखरू होत त्याच वेगळं. अळी दिसायला वेगळी दिसते, फुलपाखरू दिसायला वेगळं दिसत. ओके नाही. सेम सेम दिसतात का ते सेम दिसतात का? नाही दिसत. ओके नाही. मग त्यालाच काय म्हणायचं? रूपांतरण. रूपांतरण बघा. पिल्लू आणि हेच वाक्य परत वाचा. हे बघा हे पिल्लू हे वाचा परत परत वाचा. पिल्लू आणि
पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात। म्हणजे आधी जे पिल्लू आहे आणि नंतर प्राणी, पिल्लू आणि मग हळू तो मोठा झालेला प्राणी यांच्या रूपामध्ये हे पिल्लू दिसत कस, दिसत कस, छोट फुलपाखरू त्याची अळी असते। पिल्लू म्हणजे काय? अळी। फुलपाखराचं पिल्लू म्हणजे अळी, हो की नाही? अळी आणि नंतर वाढ झालेला मोठा प्राणी म्हणजे फुलपाखरू। आणि इकडे फुलपाखरू, इकडे अळी आहे आणि इकडे फुलपाखरू झाले। मोठं 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 झाल्यानंतर खूप दिवसानंतर फुलपाखरू झालं। पण यांच्या रूपामध्ये रूपात बदल झालेला असतो, तफावत असणे हे बिलकुल सेम नसतात, त्याला काय म्हणायचं? तफावत। तफावत असते त्यांच्या रूपामध्ये, तफावत असते। तफावत म्हणजे काय? म्हणजे बदल, बदल, तफावत म्हणजे त्यांच्यामध्ये बदल किंवा फरक म्हणून। तफावत म्हणजे फरक, हे सेम सेम नसता, कळलं? हा, मग त्यांच्या रूपामध्ये तफावत असते। तफावत म्हणजे फरक असतो, यालाच काय म्हणायचं? रूपांतरण, याला रूपांतरण म्हणतात। वाचलं सगळ्यांनी? आता मी विचारते बघा काय तुम्हाला। हा, आता मला सांगा रूपांतरण, रूपांतरण कशाला म्हणतात? रूपांतरण कशाला म्हणतात? सांगा। हा बोल स्नेहल, स्नेहल बोल। बरोबर, व्हेरी गुड, शाबास। पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपामध्ये तफावत असणे, लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात। समजलं? समजलं? कुत्र्याचा पिल्लू आणि मोठा झाला की कुत्रा सेम सेम असतात, फक्त हे छोट असत आणि मोठ असत। मांजर सेम, मांजर छोट पिल्लू आणि मोठ सेम, केस असतात अंगावर, डोळे, कान सेम सेम, हो की नाही? शेपूट असते। पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू तफावत असते, त्यांच्या रूपामध्ये तफावत असते, हो की नाही? मग याला म्हणायचं रूपांतरण। शब्द लक्षात ठेवायचा, काय म्हणायचं? रूपांतरण। रूपांतरण म्हणजे काय? रूपांतरण म्हणजे काय? रूप बदलते, रूपामध्ये बदल होतो। रूपात बदल होणे, हा, समजले सगळ्यांना? हा बर, आता आपण काही व्हिडिओ दाखवते तुम्हाला। हा, व्हिडिओ दाखवते, बघा तुम्ही। हा,
एक मिनिट हो आता इकडे बघा हा काय दिसतंय बघा हा काय आहे ते छोट अंड फुलपाखराचं अंड आहे त्याच्या आतमध्ये काय आहे अळी आहे फुलपाखराची स्नेहल समोर बघ आता ही अळी काय करते पान खाते खूप पान खाऊन घेते मग ती काय करते बघा काही दिसत नाहीये चालू आहे चालू आहे मी काय करते अळी पानं खाते खूप पानं खाऊन घेते आता बघा काय होतं ते आता तिथे झाडाला चिकटली फांदीला चिकटली येते बघा काय करते बदल झाला ना रूप रूप बदललं आधी कशी वेगळी होती आता बदललं बदललं काय झालं कोश तयार झाला आणि त्याच्या आतमध्ये काय आहे दिसतंय सगळ्यांना काय हे फुलपाखरू 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 बाहेर आला त्याच्यात दिसतंय समजलं समजलं हा मग हे काय बघितलं आपण रूपांतरण रूपांतरण समजलं हा म्हणजे आधी ती अळी होती वेगळी दिसत होती वेगळी छोटीशी होती अंड होत अंड फुलपाखराचं अंड आणि मग त्याच्यातनं अळी बाहेर आली ओके नाही आणि मग तिने पानं खाल्ली खूप आणि मग मोठी मोठी झाली जाड रंग बदलला तिचा बदल 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 होत गेला मग त्याला नंतर काय झालं
कोश बनवला, अळीने कोश बनवला स्वतः भोवती, ओके ना, त्याच्या भोवती असा कोश आणि फांदीला झाडाच्या चिकटली, ओके ना, आणि मग त्याच्या थोड्या दिवसानंतर त्याच्या आतमध्ये त्याचा कोश होता त्याच्या आतमध्ये फुलपाखरू तयार झालं आणि मग हळूच ते फुटलं आणि मग त्याच्यात ना फुलपाखरू बाहेर आले, मग ते दिसायला वेगळं होत, ओके ना, अळी सारखं दिसत होतं का फुलपाखरू, अळी सारखं बदल झाला त्याच्यामध्ये, ओके ना, त्यालाच काय म्हणायचं रूपांतरण, समजलं, समजलं सगळ्यांना, ओके चल आता वाचू, फुलपाखरांमधील रूपांतरण, एवढं वाचूया, एवढंच वाचा इथपर्यंत, इथपर्यंत हे वाचा इथपर्यंत, हा, सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे, फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सान्निध्यात जाते, एवढंच वाचा, बस तेवढंच वाचा, आता तुम्ही सगळ्यांनी बाहेर आजूबाजूला बागेत फुलपाखरं पाहिली का, फुलपाखरं पाहिली नाही, स्नेहलने पाहिली नाही फुलपाखरं, पाहिली का नाही पाहिली, पाहिलेत ना, त्यांचे रंग कसे असतात, कसे असतात रंग, कसे असतात वेगळे वेगळे, लाल, निळा, थोडासा काळा किंवा पिवळा, पांढरा, असे वेगळे वेगळे, खूप वेगळे वेगळे रंग असतात, हो की नाही, हा, मग असे फुल, पण ही फुलपाखरं कुठे असतात, फुलपाखरं कुठे असतात, कुठे असतात, हो फुलपाखरं कुठे असतात, कुठे कुठे असतात, इकरा इकरा बोल, इकरा बोल, इकरा, बरोबर, झाडांवर, फुलांवर, बाहेर, कुठे असतात फुलपाखरं, बागेत, झाडांवर किंवा फुलांवर असतात, मग झाडांवर, याच्यासाठी एक शब्द आलाय त्याच्यात, फुलपाखरांचं जीवन हे झाडांवर असतं, ते झाडांना एक शब्द दिलाय त्याच्यात, काय दिलाय, फुलपाखरं कुठे असतात, तुम्ही सांगितलं झाडांवर, मग झाडांवर त्याला एक शब्द दुसरा त्याच्यात आहे, काय आहे, झाडांवर म्हणजेच काय, इकरा इकरा बोल, इकरा जोरात बोल, आवाज नाही येत, बरोबर आहे, इकरा बोल, मला फक्त, नाही मला फक्त झाड, झाडे याला दुसरा शब्द पाहिजे, झाडे याला दुसरा शब्द काय आला, श्रीकांत, श्रीकांत, बरोबर, बस बरोबर, शाबास, वनस्पती, 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 झाडे म्हणजेच वनस्पती, मग फुलपाखरांचं जीवन हे वनस्पतींच्या सान्निध्यात जात, झाडांवर असतात फुलपाखर, ओके नाही, मग आपण बघूया पुढे काय दिलं बघा, फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात,
त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. श्रीकांत आवाज बंद कर, श्रीकांत आवाज बंद करून ठेवायचा, चालू नाही ठेवायचं. वाचलं का सगळ्यांनी? परत एकदा वाचा. हा आता कोण वाचेल? अंकुश, 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 आता जे वाचलं ते वाच करू, वाच मोठ्याने वाच. फुलपाका फुलपाकू फुलपाकाराची वाघ होताना त्यामध्ये अंडे अळी कोष आणि पग 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 या चार आत्वाता आत्ता त्यातला पग आकवतेला पर आपण फुलपाकू म्हणतो. बरोबर, शाबास. फुलपाखरांच्या चार अवस्था कोणत्या? हा श्रीकांत, श्रीकांत बोल. हा पुढे अजून? हा अजून? कोश आणि प्रौढ. या चार अवस्था आहेत ना, आपण इथे लिहूया. फुलपाखरांमधील रूपांतरण वाढीच्या अवस्था कोणत्या चार अवस्था सांगितल्या सांगा चला. पहिली अवस्था कोणती? अंडे. अंडे. दुसरी अवस्था कोणती? नाही. दुसरी अवस्था कोणती? अंड्याच्या नंतर दुसरी अळी. अळी अळी. तिसरी अवस्था कोणती? कोश. चौथी अवस्था कोणती? प्रौढ. प्रौढ. आणि ही जी प्रौढ अवस्था आहे यालाच काय म्हणतात? प्रौढ अवस्थेला काय म्हणतात? प्रौढ अवस्थेला काय म्हणतात? हा बरोबर स्नेहल, स्नेहल बरोबर. पहिले प्रौढ. हा बरोबर श्रीकांत. पहिले प्रौढ. बरोबर. फुलपाखरू प्रौढ अवस्था म्हणजेच फुलपाखरू. प्रौढ अवस्था म्हणजे फुलपाखरू. समजलंय एवढं? एवढं समजलंय? आपण आता जो व्हिडिओ व्हिडिओ बघितला, तुम्ही तुम्ही सगळ्यांनी आता जो व्हिडिओ बघितला त्याच्यात पाहिलं ना अंडे, अंड पाहिलं, पाहिलं की नाही? नंतर काय पाहिलं? अळी पाहिली. अंड्यामधनं बाहेर आली अळी, नंतर त्या अळीने कोश बनवला. आपण परत बघणार आहे आणि त्या कोशांना नंतर थोड्या दिवसानंतर फुलपाखरू आलं बाहेर, तुटलं आणि त्याच्यातनं फुलपाखरू बाहेर आलं. हो की नाही? पाहिलं नाही सगळं? बरं, आपण आता परत एकदा बघणार आहे. आता थोडस आधी वाचू, नंतर आपण व्हिडिओ बघू. हा ठीक आहे. बरं आता वाचा. एवढ्या दोन ओळी वाचा, एवढ्या दोन ओळी वाचा. ए बिबया कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते